मित्रांनो, माझ्या बरोबर आहे ग्रामीण भाग, महाराष्ट्र संस्कृती, ग्रामीण दर्शन, शेती विषयक, कृषी विषयक, निसर्गाची नाळ जोडणारा म्हणजे एकच शब्द, सर्वसामान्यांचा आवाज. आणि माझ्या बरोबर आहेत अमोलदादा मोटे, म्हणजे निसर्गाची नाळ या चॅनेलचे सर्वे सर्व. दादा नमस्कार. नमस्कार. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमची प्रेरणा, तुमचे विषय ह्याच्यामुळेच आज हा बैलगाडा क्षेत्र कृषी संवर्धनाचा जो वसा घेतलेला, आज महाराष्ट्राने जो आपली कृषी परंपरा आहे ह्याचा एक प्रामाणिक प्रयत्न तुम्ही दाखवत आहे. खूप बरं वाटलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, अशाच गाठीभेटी होतात. दादा काय बोलताय त्याबद्दल? सर्वात प्रथम आजच्या मैदानाबद्दल बोलतो. गेल्या वर्षी 74 फेरं झालं होतं आणि यावर्षी 100 जास्त फेरं होतील हे मी तुम्हाला सकाळीच सांगतो. आणि आज आपण या ठिकाणी या दादांना मुलाखत घेतली, पलीकडं लेंगरेकरांचा सुलतान. लेंगरे हे सांगली विटा तालुक्यातील एक कोपऱ्यात असलेलं गाव, पण अखंड महाराष्ट्रभर विनायक शेठ देशमुख स्वतः इथं, जितेंद्र शेठ देशमुख बैल पळतो म्हणजे बैल असा पळत नाही, मालकं त्या बैलाला जीवसुद्धा तशी लावतात. महाराष्ट्रात अशी एक जबरदस्त धावण आणि जबरदस्त म्हणजे तुम्ही विचार करू शकणार नाही एवढं बैलावरती प्रेम करणारी ही लोकं येते. आणि त्यांच्या धावणीची ही चार बैल आहेत. आता या ठिकाणी सुलतान आहे, चिक्के आहे, पलीकडं रुद्र आहे, आणि त्याच्या आता नवीन खरेदी नाव पुष्पा नाव ठेवलं आहे. म्हणजे बघा, जमाना बदलत चालला, पुष्पा पिक्चर आला, पुष्पा नाव पाडलं. अशी ही धावण आहे. आणि खरोखर आपण आम्ही तर इकडं ग्रामीण भागात, तुम्ही मुंबईमध्ये दाखवत असताय, पण आम्ही ग्रामीण भागातलं गावठी पद्धतीनं दाखवत असतो. प्रेरणेनेच आज इथपर्यंत सगळे येतात आहे. सुंदर यांना मुलाखत घेतली. सुलतानं तर 3 अपराजित अशी बिनजोड मुंबईमध्ये गाजवलेली आहे. आणि त्याप्रकारे हा चिक्क्यासुद्धा तुम्ही आता बघू शकताय, चालूला भल्याभल्यांच्या गाड्या ठोकलेला बैल म्हणजे चिक्के आहे. आणि आता तो विनायक शेठ देशमुख यांच्या धावणीला आहे. रुद्राही तसाच आहे. आदत खोंडे पण जबरदस्त पळे. येणाऱ्या काळामध्ये जबरदस्त यांच्या धावणीची गाडी पळेल. धावणीची गाडी पळण्यासाठी मालकसुद्धा तेवढेच तसे लागतात. आणि सर्वात महत्त्वाचं नियोजन म्हणजे सनी भैया देशमुख लेंगरे. तर जबरदस्त नियोजन म्हणजे प्रत्येकाच्या अटॅचमेंटमध्ये राहून बैलं कशी पळली जातात हे यांच्याकडून शिकलं जावं. थांबतो आणि तुमच्या पण चॅनलचा धन्यवाद देतो, तुम्ही घाटावरती आलाय. दादा एकच माझ्यासाठी विषय असतो की काही काही गोष्टी असतात ना, की जसं आता एक तुम्ही विषय घेतलेला की सिमेंट की वळू, आता एक तुम्ही विषय घेतला गरम रक्ताचा वळू, जेव्हा नैसर्गिक रेतन, हा जो एक तुमचा मी विषय बघितलेला, खूप शिकण्यासारख्या होत्या गोष्टी, त्याबद्दल गोष्टी बोला. कारण का आता हे मैदान आहे आणि मित्रांनो कसं आहे माहितीये का, नैसर्गिक रेतन आणि कृत्रिम रेतन, दादांना प्रश्न विचारला चांगला आहे. कारण बघा, खिलार क्षेत्र जर आपल्याला टिकवायचं असेल, मी कसं म्हणतो, देशी गोवंश, देशीमध्ये अनेक आहेत, लाल कांदारे असतील, मैसुरी असतील, आपल्या भागात खिलारे असतील, अनेक अशा जाती आहेत. पण त्यांना विचारलं की बाबा सिमेंट्स आणि नैसर्गिक रेतन, वळू आपण ज्यावेळेस दाखवतो, वळू दाखवतो त्यावेळेस आपण समोर, आता समजा सुलतान आहे, सुलतान अखंड महाराष्ट्रभर पळाला आहे, सलगरी जातीचा बैल आहे, आपण समोर बघू शकताय. आपण समजा हा वळू म्हणून दाखवायचा एखाद्याला, तर आपण समोर बघू शकतोय की हा वळू त्या गायीला दाखवल्यानंतर ना आपण त्याची वंशावळ सांगू शकतो. वळू वळू एवढंच सांगायचं की आपण समोर बैल बघू शकतो, वळू कुठलाही असला आपल्या डोळ्यानं. आणि बघा, भावना असतात, माणसं म्हणतात. आता मी व्हिडिओ टाकत असतो देशी गायींबद्दल, पण जे नैसर्गिक रेतन असतं ते नैसर्गिकच रेतन. कृत्रिम अनेक लोकांना आपल्या गाईकडून सिमेंट चोरून येऊन बाहेरच्या ब्राझीलसारख्या देशामध्ये आपला गोवंश सांभाळत येतो, आणि आपली सगळी पिढी बर्बाद व्हायला लागली. म्हणजे बैलांची नसलं तर आता तुम्ही बघू शकताय, नसलं बिघडणे म्हणजे काय, बैलांना पोळी सुटणे, बेंबड सुटणे, त्या बैलाचं विद्रूप दिसणे. बैल तो पळतोय, काय बैलं पळतात, पण जी आता बघा जातीवंत बैल असतात ना, त्या खरोखर वळूची पैदाशी असणारी बैल आहेत. सलगर भाग बघा तुम्ही किंवा इतर आणखीन ठिकाणी या वळूंची पैदास केली जाते. आदानी खूप चांगले आणि मोलाचे शब्द बोललेत. कारण का, ह्या छोट्या गोष्टीमुळे आहेत ना, यूट्यूब चॅनल काढणं आणि एक प्रसिद्धी मिळवणं हा विषय नसतो. जेव्हा जी माणसं जी त्यांचे मेहनत जी करतात ना, जेव्हा त्यांची जी जेव्हा चांगला आपण संवाद करतो ना, तेव्हाच कळतं हे बैलगाडा क्षेत्र काय आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी काय. तर दादा तुम्हाला भेटून मला बरे वाटलं. सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हटलं तर आपण जी मुलाखत घेतो तो मुलाखत मालक बैल बघून घेतला जातो. सर्वसामान्यांची बैल आपण उजेडात आणण्याचं काम केलेलं आहे. आत्ता महाराष्ट्रात अनेक बैलं पळतात,
पण जो चिडीनं खेळतोय मधनं पळतोय अनेक गोष्टी अशा बैलांच्या दावणीला आपण मुलाखत घ्यायला सुद्धा जात नाही आणि गोरगरिबांची बैलं सुद्धा मुलाखतीच्याद्वारे दाखवली पाहिजेत। तर शेतकऱ्यांना चांगले दिवस आलेत ना आज पेडगावच्या मैदानाचा सर्वांना आनंद घ्या। नक्की दादा, धन्यवाद।